रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये अपेक्षेप्रमाणे 0.5% कपात केली आहे. रेपो रेट 7.50%वरून 7.25% आणलाय. तसंच रिव्हर्स रेपो रेटमध्ये 0.5% कपात करून तो 6.25% आणलेला आहे. बँक रेटही 8.50%वरून 8.25% आणण्यात आला आहे. CRR मध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. जानेवारी 2016 मध्ये महागाईचा दर 6% वाढील असा अंदाज आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी पतधोरणात व्यक्त केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. लोकसभा निवडणुकीदरम्यान वाराणसी मतदारसंघात कोट्यवधीचा खर्च झाला असताना मोदींनी केवळ 37 लाखांचा खर्च दाखवलेला आहे. त्याविरोधात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली असून आयोग याबाबत काय कारवाई करणार याकडे आता लक्ष लागलं आहे. मॅगीची जाहिरात केल्याप्रकरणी अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित आणि प्रीती झिंटा यांच्या विरोधात मुझफ्फरपूर इथं गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर मॅगीचे निर्माते नेस्ले यांच्या विरोधातही गुन्हा दाखल झालाय. मॅगीची जाहिरात या दिग्गज कलाकारांना होण्याची शक्यता आता आहे. दिल्लीमध्ये मॅगीच्या 13 नमुन्यांपैकी 10 नमुने सदोष आढळलेले आहेत. मॅगीमध्ये शिसं आणि MSG या घातक पदार्थांचं प्रमाण जास्त असल्याचं तपासणीत आढळलं आहे. मॅगीमध्ये घातक पदार्थांचं प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी आल्यानंतर दिल्ली सरकारनं नमुन्यांची चाचणी केली होती. उत्तर प्रदेश पाठोपाठ आता दिल्लीतही मॅगी हानिकारक असल्याचं स्पष्ट झालंय. तर केरळ सरकारनं याआधीच मॅगीवर बंदी घातली आहे. 15 जूनपासून BSNL संपूर्ण भारतभर रोमिंग फ्री होणार आहे. BSNLच्या ग्राहकांना यामुळे मोठा फायदा होणार असून रोमिंग चार्ज लागणार नसल्यानं देशभरातून BSNLच्या ग्राहकांच्या संख्येतही चांगलीच वाढ होण्याची शक्यता आहे. इतकंच नाही तर जुलै महिन्यापासून नॅशनल मोबाईल पोर्टेबिलिटी लागू होणार आहे आणि त्यामुळे देशभरात आपला नंबर कायम ठेवू शकतो. तेलंगणा या राज्याची निर्मिती होऊन 1 वर्ष झालं. यानिमित्त आठवड्याभराच्या जल्लोषाची सुरुवात हैदराबादमध्ये झाली. पोलीस आणि विविध विभागांच्या संचलनानं तेलंगणा दिन सुरू झाला. राज्यातल्या तेलंगणा राष्ट्र समितीच्या सरकारनं 2 ते 7 जून दरम्यान सप्ताहाचं आयोजन केलेलं आहे. राज्यातल्या 10 जिल्ह्यांमध्ये राज्याची संस्कृती आणि तेलंगणाच्या लढ्याचा इतिहास यावर विविध कार्यक्रमांची रेलचेल होती. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.